महुदा शहर के काली माता नगर परिसर में ओपन स्पेस में महुदा नगर पंचायत प्रशासन द्वारा प्रस्तावित पानी की टंकी बनाने का बस्ती के नागरिक और बच्चों ने विरोध किया है। जहां पानी की टंकी प्रस्तावित है, इस जगह पर बस्ती के लोग सार्वजनिक कार्यक्रम करते हैं। उसी प्रकार छोटे बच्चों के खेलने की यह एकमेव जगह होने के कारण प्रस्तावित पानी की टंकी दूसरी जगह बनाने की मांग बस्ती के नागरिकों ने नगर पंचायत प्रशासन को की है। नमस्कार, मैं डॉक्टर दीपंकर नगरारे, काली माता नगर मौदा इथला रहिवासी आहे। माझं मैत्री हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे या काली माता नगर या एरियामध्ये। आणि आमच्या एरियामध्ये 7,000 स्क्वेअर फीटचा ओपन स्पेस आहे फंदी लेआउटचा। त्यामध्ये जवळपास आमच्या एरियामध्ये हा एकमात्र ओपन स्पेस असल्यामुळं जवळपास आमच्या एरियाच्या 1/2 किलोमीटर एरियातले जवळपास 50 ते 60 मुलं तिथे येऊन खेळतात। आणि आमच्या जवळच आणि इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपंचायतनी तिथे एक पाण्याची टाकी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाला आमचा अजिबात विरोध नाही, पण या आमच्या एरियामध्ये जवळच एक पाण्याची टाकी बनलेली आहे 50 मीटरवर। त्यामुळे त्या टाकीच्या पाण्याचा प्रवाह आमच्या एरियामध्ये जवळपास नळ सुरू करता बरोबर 3 मजल्यावर पाणी पोहोचतं। त्यामुळे असं वाटतं की आमच्या एरियामध्ये या पाण्याच्या टाकीची गरज नाही आहे। आमच्या या एरिया या पाण्याच्या टाकीची गरज जवळपास इकडे जो रबडी एरिया रबडीवाला वगैरे आहे या एरियामध्ये गरज आहे अशी मला वाटतं या मौद्याचा नगरवासी म्हणून। पण तरीसुद्धा इथल्या स्थानिक स्वराज्य म्हणजे नगरपंचायतच्या लक्षामध्ये ही गोष्ट येत नाही आहे। आणि हा फक्त एकमात्र पोरांना खेळण्यासाठी आमच्या जवळपास 1/2 किलोमीटरच्या एरियामध्ये ग्राउंड असल्यामुळं या ग्राउंडवर भरपूर मुलं खेळत असतात। त्याचप्रकारे इथे छोटे मोठे कल्चरल प्रोग्रामसुद्धा होत असतात। आणि एवढं सर्व होत असताना ही गोष्ट सर्वांच्या कानामणी ज्ञानी असल्यानंतरसुद्धा याकडे जे अधिकारी लोक म्हणा किंवा इथले जे नगरसेवक नगराध्यक्ष यांना ही गोष्ट लक्षात येऊन सुद्धा ते या गोष्टीचा विरोध करत आहे आणि इथे पाण्याची टाकी बनवणारच असं स्पष्ट त्यांनी मत आम्हाला जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला याचा निषेधार्थ एक सुजाण व्यक्ती किंवा सुजाण नागरिक म्हणून आम्हाला या गोष्टी करण्याची गरज आज भासलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आधी बाल विकास हक्क आयोग, तहसीलदार, SDO, CO, इथले आमदार बावनकुडे साहेब, सुनील बाबू केदार यांच्याकडे सुद्धा जाऊन पाठपुरावा केलेला आहे। पण आम्हाला या सर्व गोष्टीमधून काही निष्पन्न प्राप्त झालेलं नाही, तरी पण आता आम्ही असं। मौदा से BCN न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।